जगात खरंच स्त्रीला स्थान नाही का, तिने कोणता गुन्हा केला मुलीचा जन्म घेऊन लग्न करून. आणि तो व्हिडिओ माझा एवढा व्हायरल झाला की अक्षरशः त्या व्हिडिओला पहिला व्हिडिओ होता 1 लाख व्ह्यूज गेले आणि 50 ते 60. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला नावं ठेवणार, मला बदनाम करणार, माझ्यावर व्हिडिओ टाकणार तर मी थांबणार आणि व्हिडिओ टाकायचं बंद करणार असं कधीच होणार नाही. माझी मुलं माझी ताकद आहेत, आपली वैयक्तिक माहिती काढतात आपण, आणि आपण कसं मैत्रीच्या नात्याने प्रत्येकाला शेअर करत असतो आणि नंतर त्या मैत्रीचं जे आता सुरू आहे तसं रूपांतर होते. जे तुम्ही लोक म्हणताय की तुझ्यावर एवढे रोस्ट झाले, तुझ्यावर एवढे रोस्ट झाले, तर ते लोक मला पर्सनली ओळखत नाही आहे, बरोबर ना, ते मला ओळखत नाही आहे. पण जे लोक श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर इथं सकाळ झालेली आहे आणि माझी स्वीट आणि गोड दोन्ही मुलं स्वरा करत आहे अभ्यास, कारण तिची आज टेस्ट आहे आणि स्वराज तिचे बॅग हुसकत आहे. एवढा हुसकेपणा करते हा प्रमाणाच्या बाहेर की अक्षरशः स्वरा त्याला मारते आणि मग काय करतात दोघं बहीण भाऊ भांडण जसं नेहमी टॉम अँड जेरी आपण करत होतो तसे. तर मला एक सांगायचं आहे की भरपूर लोक माझ्यावर व्हिडिओ टाकत आहे, मला रोस्ट करत आहे, काय काय ती नावं ठेवत आहे, सुकी बोंबील, रानू मंडल, दोन नवऱ्याची बायको, अंगाचा वास येते, आंघोळ करत नाही, माझ्या कामावरचं टीका केल्याच जाते, माझ्या स्वामी भक्तीवर टीका केल्या जाते, मी कशी राहते याच्यावर टीका केल्या जाते, माझ्या कपड्यांवरसुद्धा टीका केली जाते. तर थँक्यू सो मच. तुम्ही कदाचित मला एवढी नावं ठेवली नसती तर कदाचित 10 लोकांनी येऊन माझी आय डी सर्च मारली नसती, बरोबर. आणि जेव्हा त्यांनी सर्च माझी आय डी मारली तर त्यांना दिसलं की अरे बा, हिच्या व्हिडिओत ती फक्त ही डेली रुटीन शेअर करते, घरातले कामं शेअर करते आणि जे काही तिच्या आयुष्यात सुखदुःख आहे ती फक्त सांगते. आता नॉमिनल बाया आपल्या घरातली कामं आटोपली की कसं चौकात किंवा गल्लीत बसतात 4-5 माया मिळून आणि त्यांचं चालू होते, अगं माझ्या नवऱ्याने असं केलं तसं केलं, माझी ननद अशी म्हणत होती, माझा सासू अशी म्हणत होती, असं झालं तसं झालं. त्या बायांना आपण नावं ठेवतो का? नाही नावं ठेवत, मस्तपैकी एन्जॉय करतो गप्पा गोष्टी. आणि मी इथं सांगितलं तर काय बाप्पा जल्लोषच झाला आहे, बरोबर. आणि यूट्यूब गाईडलाईनच्या विरुद्ध नाही आहे, आपण आपलं डेली रुटीन शेअर करतो ते, तर मी माझं डेली रुटीन शेअर करते, बाकी मी काहीच नाही. आणि माझे सबस्क्रायबर जे आहे ते मला सपोर्ट करणारे आहेत, भले ते 30,000 असू दे, 40,000 असू दे, परंतु ते मला सपोर्ट करतात आणि त्या सर्वांना थँक्यू सो मच. आणि स्वामींवर विश्वास असला ना तर काहीच अशक्य नाही आहे. एवढं मला बदनाम केलं, एवढं मला मागे ओढण्याचा प्रयत्न केलं, पण काय झालं, लोकांनाच त्यांचे खरं रूप दिसत आहे की कोण विनाकारण माझं नाव घेत आहे, कोण विनाकारण मला बदनाम करत आहे. आणि पुढे जे काही होणार आहे ना त्या प्रक्रियेला पुढे जाण्यासाठी मी आधीही सांगितलेलं आहे की मी तयार आहे, घाबरणार नाही आहे. जर आपण चुकीचं केलेलं असेल तर ते मान्य करायचं, परंतु कोर्टात, इथं नाही, बरोबर ना. तर असू द्या, तर इथं माझ्या स्वराच्या शाळेत जाण्याची वेळ झालेली आहे आणि तुम्हाला एक इंटरव्ह्यू माझा शेअर करायचा आहे पटापट. तर पटापट आता इथं मी सगळ्यात अगोदर फ्रेश झाली कारण आज आहे गोकुळाष्टमी, त्याच्यामुळे मला देवघर पण स्वच्छ करायचं आहे, देव पण स्वच्छ करायचे आहे. तर सगळ्यात अगोदर डाळ भाजी म्हणजे डाळ आणि भात राहून दिला कारण की स्वराजला डाळ भात लागतो, त्याच्यानंतर स्वराला पण डाळ भातचा नाश्ता करून देत असते आणि नंतर मी शाळेत पाठवते. तर स्वराजला थोडं थोडं दूध लागते बाबा, इथं त्याला स्वराजला थोडंसं दूध दिलेलं आहे. डाळ भात केल्यानंतर भाजी वगैरे केली, पोळ्या केल्या आणि स्वराला मी टिफिन वगैरे दिला. स्वरा गेलेली आहे शाळेत. स्वरा शाळेत गेल्यानंतर एक काम माझं हलकं होऊन जाते कारण की कसं आहे, मुलं शाळेत गेले की एक काम हलकं होऊन जाते, नाही तर 24 तास स्वराजचा मला सगळ्यात जास्त त्रास आहे, माहिती आहे का. दिवसभर त्याचं जेवणं, शी सू, दिवसभराचे 4-5 ड्रेस बदलणं हे ते चालू जाते. ड्रेसवरून आठवण झालं की मला माझ्या घरात कसं आहे, स्वराज लहान आहे, स्वराज लहान असल्यामुळे कसं आहे तो काही पण येऊन डायरेक्टली माझ्या ड्रेसला आणि गाऊनला पुसून देतो. त्याच्यानंतर मला डबे पण करावं लागते, त्याच्यामुळे शरीर झाकण्याशी मतलब आहे हो, आपण कपडे शरीर झाकतो ना पूर्ण, बस बाकी काय आहे. तर आता सर्व झालेलं आहे, मूल हे स्वरा शाळेत गेलेली आहे, गॅस ओटा आवरून घेतलेला आहे आणि स्वरासाठी मी हीटर लावून दिलेला आहे आणि जे आमचे आंघोळीचे कपडे वगैरे होते स्वराच्या युनिफॉर्म टाकलेला आहे धुवायला कारण आज होता बुधवार तर तिला स्पोर्ट ड्रेस घालून जायचं होतं. तर शाळेचा युनिफॉर्म, बेल्ट, सॉक्स सर्व काही धुवायला टाकून दिलेलं आहे. म्हणजे कसं आहे, माझे जोपर्यंत कामं होतात तोपर्यंत हे कपडे मस्तपैकी निर्मात भिजून जातात आणि लवकर सोपी जातात. तर आता इथं त्या कपडे भिजू घातल्यानंतर आली मी पुन्हा किचनमध्ये. तर गुरुवारी आणि त्याच्यानंतर रविवारी असे 2 दिवस मी सर्व देवघर आणि देव स्वच्छ करत असते.
तर आज गोकुळाष्टमी आहे, त्याच्यामुळे आपल्या कान्हाजीला मस्तपैकी ड्रेस वगैरे आणायचा आहे. संध्याकाळी त्याचा जन्मदिवस साजरा करायचा आहे गोपाळकृष्णाचा. तर इथं सर्व देवघर वगैरे स्वच्छ करण्यासाठी काढलेलं आहे. सगळ्यात अगोदर देव स्वच्छ करून घेतले पितांबरीने वगैरे आणि कापड्याने स्वच्छ पुसून ठेवलेले आहेत. आणि आता ओला कापड केलेला आहे आणि देवघराची आजूबाजू मधली साईड सर्व देवघर वगैरे स्वच्छ असे पाण्याने पुसून घेणार आहे. आधी एका कापडाने नंतर दुसऱ्या कापडाने. तर अशा पद्धतीने माझं म्हणजे हप्त्यातून 2 दिवस देवघर आणि देव स्वच्छ मी करत असते. तर आणि हे केल्यानंतर माझे बाकीचे कामं आणि आता मला इंटरव्ह्यू पाहायचा होता माझा की मी इंटरव्ह्यूमध्ये काय बोलली काय नाही. तर आमच्या अकोला सिटी न्यूज आहे तर तिथं सर्व विदर्भात जे फेमस जोडे आहेत किंवा जे इन्फ्लुएन्सर आहे त्यांना त्यांनी बोलावलेलं होतं. तर माझा पण इंटरव्ह्यू होता आणि मी पण तिथं गेलेली होती. तर आता बघू शकता माझं संपूर्ण घर स्वच्छ झालेलं आहे. मस्तपैकी स्वामीची पूजा पण केलेली आहे आणि अशा पद्धतीने माझी डेलीची पूजा असते. याच्यात काही दिखावापणा नाही, काही खोटेपणा नाही. आणि जर देवपूजा दाखवणे गुन्हा असेल तर हो बाबा, मी हा गुन्हा केलेला आहे. देवपूजा दाखवलेली आहे तो मी गुन्हा केला, ठीक आहे. तर आता बघू शकता स्वराज मस्तपैकी झोपलेला आहे, त्याला थोडंसं बरे नाही म्हणून त्याला मी म्हणजे खोकल्याचं आणि तापीचं औषध दिलं आणि झोपही घातलेलं आहे. आणि देवपूजा आटोपल्यानंतर लगेच मी कपडे वगैरे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. स्वराजचा टॉवेल पण वाळू म्हणजे धुवून घेतलेला आहे कारण की खूप दिवस झाले टॉवेल वगैरे धुवून नव्हता घेतला. तर आता इथं सर्व कपडे वगैरे वाळू घातलेले आहेत आणि आत्ता आपण बघूया माझा इंटरव्ह्यू कसा वाटला. जगात खरंच स्त्रीला स्थान नाही का? तिने कोणता गुन्हा केला मुलीचा जन्म घेऊन लग्न करून? आणि तो व्हिडिओ माझा एवढा व्हायरल झाला की अक्षरशः त्या व्हिडिओला पहिला व्हिडिओ होता 1 लाख व्ह्यूज गेले आणि 50 ते 60 हजार लोकांनी तो शेअर केला होता आणि सगळ्यात जास्त ह्या लेडीज होत्या. बरं, माझं पुनर्विवाह झाला म्हणजे दुसरं लग्न झालं त्याच्यानंतर माझी आयडी भरपूर फेमस झाली. म्हणजे 4 ते 5 लाख झाले होते माझे टिकटॉकला आणि तिथून टिकटॉक बॅन झालं. म्हणजे शेवटचा दिवस होता आणि पब्लिक बोलले की ताई आम्हाला तुझी पुनर्विवाहानंतरची लाईफ पाहायला आवडणार आहे की आता तुझ्या आयुष्यात नवीन व्यक्ती आलेला आहे, खरंच तुझी ही तरी लाईफ सक्सेस होते का हे आम्हाला पाहायला आवडेल. आता माझी सर्व कामं आटोपलेली आहे बघू शकता तुम्ही. तर आज गोकुळाष्टमी आहे आणि आजच्या दिवशी माझा इंटरव्ह्यू त्यांच्या चॅनलवर झळकला आहे आणि आता मला त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाठवलेला आहे माझ्या इंटरव्ह्यूचा. खूप छान इंटरव्ह्यू झाला, खूप छान त्यांनी रिस्पॉन्स पण दिला. तर मला माहिती आहे माझ्या स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे की माझ्या आयुष्यात जे काही सुखदुःख येतील ते स्वामी देत आहे, त्याच्यामुळे मी त्या सुखाचा आणि दुःखाचा हसत हसत सामना करेन. आतापर्यंत जशी खंबीर होती पुढेही खंबीरच राहणार आहे. आणि मला तर असं माहिती नव्हतं की बाबा ते चॅनलद्वारे माझी मुलाखत घेतील, माझी भेट घेतील आणि बहुतेक आता ते अवॉर्डचं पण ठेवणार आहेत. ते तारीख नाही डिक्लेअर केली त्यांनी अजून, पण ठेवणार आहेत. तर मला एक सांगायचं आहे की जेवढे लोक आपली बदनामी करतात ना, तर बदनामी करणारे दुसरे नसतात. आधी आपल्याजवळ येतात, आपली वैयक्तिक माहिती काढतात. आपण कसं मैत्रीच्या नात्याने प्रत्येकाला शेअर करत असतो आणि नंतर त्या मैत्रीचं जे आता सुरू आहे तसं रूपांतर होते. जे तुम्ही लोक म्हणताय की तुझ्यावर एवढे रोस्ट झाले, तुझ्यावर एवढे रोस्ट झाले, तर ते लोक मला पर्सनली ओळखत नाही आहे, बरोबर ना? त्याच्यामुळे मला एकच सांगायचं आहे की आतापर्यंत जे झालं पुढे होणार ते तुम्हाला सर्वांना दिसणारच आहे. आणि मी शांत आहे किंवा मी चूप आहे किंवा मी घाबरले असं काहीच नाही आहे. माझं डेली रुटीनचं कंटेंट आहे तेच मी टाकत आहे. आणि उलट मी तर प्रत्येक स्त्रीला सांगणार की तुम्हीसुद्धा तुमच्या आत कोणती कलाकृती असेल किंवा तुम्ही छान ब्लाऊज शिवत असाल, चांगली रेसिपी करत असाल, जे काही करत असाल ना ते तुम्ही टाकणं सुरू करा. आज यश मिळत नाही, उद्या यश मिळत नाही, पण मिळणार. पण एक सांगतो, जेव्हा तुम्ही पुढं जाल जेव्हा तुम्हाला यश मिळणार ना, तर तुमचे पाय ओढणारे पण जास्तीत जास्त मिळणार आहे. असं नाही आहे की तुम्ही फेमस होणार. जेवढी तुम्ही लवकर फेमस होता ना त्याच्या मागं तेवढी बदलामी सुरू होती जशी आता माझी सुरू आहे. पण मला याला कोवडीचाही मला याचा फरक पडला नाही किंवा काही होणार नाही. हां, मेंटली डिस्टर्ब झाली होती मी 2-3 दिवस, पण आता मी स्ट्रॉंगपणे उभी आहे. कारण माझ्यासोबत जे लोक आहेत, माझ्या एरियातले म्हणा, माझे नातेवाईक म्हणा, माझ्या घरचे म्हणा किंवा माझ्या गावातले म्हणा किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांना माहिती आहे ना मी एकटी राहते, माझा नवरा माझ्यासोबत राहते की नाही, माझ्या माहेरच्यांचा मला किती सपोर्ट आहे, माझ्या सासरच्यांचा मला किती सपोर्ट आहे हे माझ्या सासरकडच्यांना पण माहीत आहे, माझ्या माहेरकडच्यांना माहीत आहे की माझी माहेरकडच्यांची फक्त जागा घेतली, बाकी काहीच घेतलं नाही.
सासरकडच्यांनाही माहिती आहे की आपला मुलगा हिला 1 रुपया देत नाही, ना भेटायला जात नाही, ना काही नाही. जितक्या वेळा त्यांनी मला बोलावलं तितक्या वेळा मीच गेलेली आहे. आता पण मला फोन आलेला आहे की सासू सासऱ्यांची तब्येत खराब आहे, तू स्वराजला घेऊन ये घेऊन ये, पण मी जात नाही आहे. जाणार आहे असं नाही आहे जाणार नाही आहे म्हणून, जाणार आहे परंतु कधी जेव्हा माझ्या आईला बरं वाटेल तेव्हा. आता आईची तब्येत आधीपासून स्ट्रॉंग झालेली आहे, बरी झालेली आहे. आज मस्तपैकी आई मी आम्ही मस्तपैकी गोकुळाष्टमी साजरे करणार आहोत. तर आईचा जो राग होता तो पण हळूहळू शांत होत आहे, जात आहे. आणि प्रयत्न करणार आहे याच्यानंतर आईच्यात आणि माझ्यात वाद होऊ नये कोणत्या तिसऱ्या व्यक्तीमुळे. कारण मी माझ्या आईला सांगितलं की तुला जे काही बोलायचं आहे ते काही म्हणायचं आहे ना, तू डायरेक्टली मला बोल, किंवा दुसऱ्या व्यक्तीला तू निरोप देऊ नको त्याला मला सांगायला. तिथं माझा मला जीवावर येते की तू माझी आई असून तिसऱ्या व्यक्तीला मला निरोप सांगायला लावते, हे चुकीचं आहे ना. त्याच्यामुळे वादविवाद होतो जे काही होतो. तर बस मला एवढंच सांगायचं होतं. आणि थँक्यू सो मच माझ्या विदर्भातील चॅनलने माझी मुलाखत घेतली. उद्याच्या याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण मुलाखत दाखवणारच आहे. हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.